भाग आहे, पेंढरी वाघाची वाडी, आणखी एक वाडी आहे, ही एक ग्रामपंचायत आहे. ती सगळी पंचक्रोशी एकेकाळी सरकार दरबारी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या टंचाईग्रस्त, अतिटंचाईग्रस्त वगैरे डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये बसणारी होती. म्हणजे इथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, बायका सगळ्या डोक्यावरती हंडे घेऊन पाणी घेऊन हंडे घेऊन पाण्याकरता फिरत होत्या. आणि या ठिकाणी आपला काही संबंध आला. हा आमचा गणेश वाघ म्हणून आहे, वाघ आहे चांगला तो. आणखीन गेली काही वर्ष तो कोणताही झेंडा न घेता बिनविरोध निवडून येतो सरपंच. आणखीन त्याचा अर्थ तू किती काम करत असेल तुमच्या कल्पनात येतात. पैसे खूप नाही मिळवले त्याने, पण नाव नक्की मिळवलं. बरोबर आहे ना? काहीतरी एक मिळतं, नाव तरी मिळतं किंवा पैसे तरी मिळतात. पण हा आमचा पक्का चेला आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आणि त्यांनी एक इतिहास घडवला. त्यांना द्यायला पैसे नव्हते, पण तुम्ही स्वतः भल्याकरता तयार आहात स्वतःच्या हे सिद्ध करा. तर याने 28 दिवसामध्ये 30 वंदराई बंधारे बांधले, जे महाराष्ट्राचं रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड जे कलेक्टर आणखी CEO इथे भेट द्यायला आले होते, त्यांचे फोटो आहेत आत्ता आपल्याकडे, समजलं का नाही? आणि त्यानंतर आम्ही खरं म्हटलं तर आता वंदराई बंधारे बंद केलेले आहेत, कारण त्याचं शिल्टिंग आणखीन त्याचं जे पोल्युशनचा भाग आहे त्याच्याकरता आम्ही ते बंद केलं आहे. हे आत्ता काय केलं, ही काँक्रीटच्या इमारती, काँक्रीटच्या बंधाऱ्यावरतीच त्यांनी थोडंसं आणखीन उंची वाढावी, वॉटर बॉडी वाढावी म्हणून त्यांनी ते टाकलं. ते आपण म्हणून मी मागाशी म्हटलं होतं, ते इथे तुम्हाला चांगलं दिसेल बघा. पाण्यावर पाणी पडल्यामुळे त्याचं काही हे होत नाही, इरोजन वगैरे होत नाही. आणि हा एक प्रकल्प आमचा एक प्रेस्टिजियस प्रकल्प म्हणून मानला जातो. इथे आणखीनही एक असा शेगडॅम आहे, तिकडे पुढेवरती एक तलाव आहे, त्याचा पण गाळोपसा केला. या दोन धरणांचा परिणाम असा झाला की तलावाचा गाळोपसा करायला लागल्यावरती आम्हाला 4 फुटावरती पाणी लागायला सुरुवात झाली. म्हणजे ग्राउंड वॉटर टेबल इतकं वाढलं की आम्हाला एक एक भाग घेऊन हा आधी करा, मग तो वगैरे करा, मग तो करा, मग मध्ये बंधारा घाला, असं करून त्या तलावाचा गाळोपसा करायला लागला. पण परिणाम असा झाला की या सगळ्या भागामध्ये प्यायच्या पाण्याचा तर काही प्रश्नच नाही. पण किती 125 एकर, 100 एक जास्त जास्त, हा साधारणतः 250 एकर माझ्या पेंढरीपासून वागवलेला आहे. हा असं इतकं म्हणजे बारमाही शेती ज्याला म्हणता येईल, 10 महिने तरी शेती होते, असं इतकं पाण्याचा वाटा इथे तयार झाला. आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्राउंड वॉटर टेबल वाढणं, त्याच्यामुळे विहिरी बोरवेलचं पाणी वाढणं हे तर झालंच. इथला जो शेतकरी होता तो गरीब शेतकरी होता, त्याचं सगळं अर्थकारण बदललं. इथून 100 कपल्स ही मायग्रेट होत होती 30-40-50 किलोमीटरवरती पोट भरण्याकरता. ती सगळी माणसं इथेच आता रोजगार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे एखाद्या भागाचं परिवर्तन काय म्हणजे काय याचं हे मॉडेल आहे. आणि ह्या सगळ्यांचा सहभाग ही त्याच्यामधली एक फार मोठी गोष्ट आहे. वसुंधराच्या क्रेडिटची आणखीन एक गोष्ट अशी आहे की यांच्या गावाला आत्ता RR पाटलांचा पुरस्कार मिळाला ऑलरेडी, आणि अजून जिल्ह्याचा पण पुरस्कार मिळण्याच्या वाटेवरती ते आहेत. जरा कथोऱ्या साहेबांकडे बसू एकदा परत पाहिजे. आणखीन दुसरं असं की आणि वशिराने नाही हा मेरिट्सवरती झालेलं आहे सगळं. बरोबर आहे, किती मार्क झाले रे? 93 झाले किती? 94 मार्क झाले. 100 पैकी 94 मार्क मिळतील एवढं काम त्यांनी गावात उभं केलं आहे. आलं आहे लक्षात? तर आता दुसरं असं आहे की तिकडे खोष्टे म्हणून आपला एक प्रकल्प आहे, तिथेही खरं म्हटलं तर सगळी कामं व्हायचे आहेत, पण तिथे आपलं चांगलं काम आहे, संबंध आहे, कार्यकर्ते आहेत. त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असा पुरस्कार ऑलरेडी मिळाला. आणि जिथे आपण जाणार आहोत तिथे शेती खात्यानेच ते अडॉप्ट केलेलं आहे, त्यामुळे शेती खात्याचाही पुरस्कार पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या खेवाऱ्या प्रकल्पाकरता मिळेल. आणि असं एका जिल्ह्यामध्ये एका संस्थेच्या खालती इतके पुरस्कार एका जिल्ह्यामुळे आले तुम्हाला कधी सापडणार नाहीत. म्हणजे संस्थेला मिळालेले 23 पुरस्कार आणि हे 3 पुरस्कार माझ्या उठणं, हे 3 पुरस्कार जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मी आता आणखीन काही न बोलता त्यांना आणि नामजोशीनं बोलायला सांगितलं. बोला.